कल्याण मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 57वे कोकण प्रदेश अधिवेशन सुरू। कल्याण मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 57वे कोकण प्रदेश अधिवेशन सुरू झाले आहे। या परिषदेला महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांसह गोवा राज्यातील तब्बल 500 विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत। हे अधिवेशन 3 दिवसीय असणार आहे। SNDT विद्यापीठ कुलगुरु उज्ज्वला चक्रदेव आणि राष्ट्रीय संघटक मंत्री आशिष चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या अधिवेशनाचे उद्घाटनाचे सत्र संपन्न झाले। आजपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रदेशचं 57वे प्रदेश अधिवेशन कल्याण नगरीत सुरू झालेलं आहे। SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव मॅडम व राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आत्ताच उद्घाटन सत्र पार पडलं आहे। येणाऱ्या 3 दिवसांमध्ये एकूणच कोकण प्रदेशातील शैक्षणिक व सामाजिक विषयावर साधक बाधक चर्चा करत कोकण प्रदेशातील छात्रशक्ती छात्रशिक्षितेचा उत्सव इथं साजरा होणार आहे। या अधिवेशनामध्ये एकूण कोकण प्रदेशातील महाराष्ट्रातील शैक्षणिक सद्यस्थिती सामाजिक सद्यस्थिती तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयातील प्रस्ताव पास होणार आहे व काही मागण्यांचं निवेदन देखील या अधिवेशनानंतर महाराष्ट्र सरकारला देण्यात येणार आहे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।